नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरु या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज पाचवी स्कॉलरशिप परीक्षा जुलै दोन हजार बावीस पार पडलेली आहे आणि आज झालेल्या या परीक्षेमध्ये इंग्रजी माध्यमाच्या माद विद्यार्थ्यांसाठी जो पहिला पेपर आहे फर्स्ट लँग्वेज अँड मॅथमॅटिक्स याच्यामध्ये फर्स्ट लँग्वेज प्रथम भाषेमध्ये त्यांना इंग्रजी विषयावर आधारित पंचवीस प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि या पंचवीस प्रश्नांचं अचूक विश्लेषण स्पष्टीकरणासह अचूक उत्तरसूची आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत एकूण पंचवीस प्रश्न आहेत सुरुवातीलाच एक ते पंचवीस क्रमांकावरती हे प्रश्न होते आणि तुमच्यासमोर हे जे प्रश्न मी घेऊन आलेलो आहे हे जे प्रश्न आहेत हे संच जो सेट ए बी सी डी आहे यापैकी जो सेट सी आहे या सेट सीमधील हे पेपर एकचे प्रश्न आहेत आता प्रश्न त्याचं विश्लेषण आणि अचूक उत्तर आपण जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जो फर्स्ट क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आपल्याला फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह करेक्ट योग्य शब्द आपल्याला या रिकाम्या जागी भरायचा होता मोना हॅज डॅश डॅश फ्रेंड्स दॅन कल्पना तर मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लेस मोना हॅज लेस फ्रेंड्स दॅन कल्पना प्रश्न क्रमांक दोनकडे जाऊया लुक ॲट द फॉलोईंग पिक्चर अँड चूज द करेक्ट सब्जेक्ट फ्रॉम द गिव्हन ऑप्शन या ठिकाणी एक मुलगी वाचन करत आहे आणि एक वाक्य दिले पहा इथं डॅश डॅश रिकामी जागा आहे इज रिडिंग अ बुक आणि आपल्याला योग्य शब्द त्या ठिकाणी शब्दसमूह भरायचा आहे तर मित्रांनो यामध्ये एकच मुलगी वाचन करते अ गर्ल हे हा जो पर्याय आहे तो योग्य राहील म्हणून प्रश्न क्रमांक दोनचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक एक कारण की एकच मुलगी या ठिकाणी टेबला पुढे टेबला शेजारी बसून खुर्चीवर बसून त्या ठिकाणी ती वाचन करत आहे म्हणून प्रश्न क्रमांक दोनचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक तीनमध्ये काय म्हटलं आहे फील इन द ब्लँक्स फॉर्म फ्रॉम द ऑप्शन गिव्हन आपल्याला योग्य शब्द जो आहे पर्यायामधून अचूक शब्द भरायचा होता आय कॅनॉट नॉट रन डॅश डॅश मी पळू शकत नाही कसं तर मित्रांनो फास्ट जोरात पळू शकत नाही प्रश्न क्रमांक तीनचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चारमध्ये काय म्हटलंय करेट पंचवीसशन मार्क जे आहे विरामचिन्ह जे आहे ते आपल्याला निवडायचं आहे तर या ठिकाणी आय हॅव बॅक या ठिकाणी आय आणि हॅव या दोन जे काही शब्द आहेत आय हॅवपासून हे जे काही ॲपोस्ट्रोपी मार्क देऊन हे कॉ त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तयार होतो आणि म्हणून या ठिकाणी ॲपॉस्ट्रोपी मार्क आपल्याला द्यावं लागणार आहे तर हे आय आणि हॅवचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तयार होईल म्हणून चारचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ॲपॉस्ट्रोपी मार्क हे विरामचिन्ह द्यायला लागेल आता पुढे जे काही पाच आणि सहा प्रश्न आहे त्यासाठी एक इथे एक पॅसेज दिलेला आहे किंवा एक वर्णन दिलेलं आहे रीड द ऑटोबाय बायोग्राफिकल एक्स्ट्रॅक्ट अँड चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह जो एक स्टोरी दिलेली आहे एक उतारा आहे जसं काय एक आत्मचरित्रात्मक हा उतारा आहे आणि त्याच्यामधून वर्णन केलेलं आहे एका गोष्टीबाबत आणि ती गोष्ट आपल्याला निवडायची आहे पहा तर याच्यामध्ये प्रश्नाकडे जाऊया आपण प्रश्न क्रमांक पाचमध्ये काय आहे चूज द करेक्ट ऑप्शन दॅट डिस्क्राईब्स द गिव्हन ऑब्जेक्ट तर मित्रांनो याच्यामध्ये हाय हे जे शब्द आहेत या उतार्यामधले फोर जी बी रॅम याच्यावरून आपल्याला अचूक उत्तर मिळते पर्याय क्रमांक चार लॅपटॉप पाचचं उत्तर आहे लॅपटॉप पुढे आहे व्हॉट विल बी द एज ऑफ द गिव्हन ऑब्जेक्ट इन द इयर टू थाउजंड सेवन्टीन या लॅपटॉपचं या ऑब्जेक्टचं दोन हजार सतरा साली वय किती आहे तर दोन हजार दहाला त्याचा जन्म झालेला आहे मग आता दहाच्या पुढे जर आपण मोजलं तर मित्रांनो अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा एकूण सात वर्ष त्याला होतील त्याचा सातवा सात वर्ष वय पूर्ण होईल त्याचा दोन हजार सतरामध्ये म्हणून सहाचा अचूक उत्तर आहे पर्या क्रमांक एक पुढे परत एकदा प्रश्न क्रमांक सात आणि आठसाठी एक छोटंसं आर्टिकल एक लेख आहे आणि त्याचा आपल्याला आता त्याच्या लेख वाचून रीड द गिव्हन न्यूज आर्टिकल एक बातमी आहे लेख आहे पेपरला आलेला आणि त्याच्या आधारे आपल्याला दोन प्रश्नांची उत्तर शोधायची प्रश्नाकडे जाऊया आता प्रश्न क्रमांक का सात काय म्हणतोय गिव्ह सुटेबल हेडलाइन फॉर द अबाव न्यूज आर्टिकल मित्रांनो या आर्टिकलचं जर आपण बघितलं तर आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला जे पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा केंद्र सरकारनं बंद केलेल्या होत्या त्याला डिमॉनिटायझेशन असं म्हणतात तर या संदर्भामध्ये हा निर्णय होता आणि म्हणून पर्याक्रमांक तीन जो आहे डीमॉनिटायझेशन हिट्स इंडिया टू थाउजंड सिक्स्टीन हेच यासाठी योग्य त्या ठिकाणी शीर्षक किंवा हेडलाईन असणार आहे म्हणून सातचं उत्तर आहे पर्याक्रमांक तीन पुढे प्रश्न आहे आठवा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा व्हॉट डज द वर्ड द ॲक्शन मीन द ॲक्शनचा आपल्याला अर्थ विचारला आहे द गव्हर्मेंट क्लेम दॅट द ॲक्शन वूड कट डाऊन द लो इकॉनॉमी आणि या द ॲक्शनचा आपल्याला अर्थ विचारला तर मित्रांनो हा जो पॅसेज आहे किंवा आर्टिकल आहे ते डीमॉनिटायझेशनच्या बाबतीमध्ये आहे जी गव्हर्नमेंटने ॲक्शन घेतलेली आहे डीमॉनिटायझेशनची आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन डीमॉनिटायझेशन हे पर्याय जो आहे हा पर्याय या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आता पुढे पहा नऊ आणि अकरासाठी एक जाहिरात आलेली आहे आणि त्याच्यावरती आपल्याला तीन प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत पहा इथे काय म्हटलंय कम्प्लीट द ब्लँक विथ प्रॉपर अल्टरनेटिव्ह योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि गाडलेली जागा भरायची द कोचिंग विल बी हेल्ड फॉर अबाउट डॅश डॅश आता हे जे काय कोचिंगचा जो कालावधी आहे तो इथे दिलेला आहे बघा पंधरा एप्रिलपासून एकतीस मे पर्यंत आहे तर आपण पंधरा एप्रिल म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये सोळा दिवस राहतील आणि एकतीस मे पूर्ण मे महिना आहे अशी एकोणसत्तेचाळीस दिवस याला जर आपण भागीले सात केलं तर सहा आहे बेचाळीस सेवन सिक्स झार फोर्टी टू म्हणजे पूर्ण सहा आठवडे आणि वरती पाच दिवस शिल्लक राहतात म्हणजे याच्यामध्ये सहा हा पर्याय दिलेला आहे सिक्स वीक्स आणि म्हणून नऊचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सहा आठवडे प्रश्न क्रमांक दहामध्ये काय म्हटलं आहे द डिझर्विंग स्टुडंट्स विल हॅव टू पे आता इथे पाच शेवटीच आलेलं आहे डिझर्विंग स्टुडंट्स विल गेट अ डिस्काउंट विल गेट अ डिस्काउंट त्यांना सवलत आहे डिझर्विंग स्टुडंट्स विल गेट अ डिस्काउंट म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर आहे लेस दॅन थ्री थाउजंड सामान्य मुलांना तीन हजार रुपये फी आहे थ्री थाउजंड रुपीज ही फी आहे मात्र जे डिझर्विंग किंवा चांगले खेळणारे किंवा मिरिटमधले किंवा खरोखर गरजू असे मुलं आहेत त्यांना त्या ते ठिकाणी तीन हजार रुपये फीमध्ये डिस्काउंट आहे आणि म्हणून त्यांना तीन हजार रुपये नाही भरायचे किंवा पूर्ण मापही नाही त्यांना तर तीन हजारापेक्षा कमी पैसे त्यांना भरायचे म्हणून लेस दॅन थ्री थाउजंड म्हणून दहाचं अचूक उत्तर आहे पर्या क्रमांक तीन पुढे बघा हाऊ आर स्टुडंट्स गोईंग टू बी सिलेक्टेड या ठिकाणी दिलेलं आहे पहिल्याच ओळीमध्ये विल होल्ड सिलेक्शन टेस्ट हे शब्द महत्त्वाचे आहेत आणि म्हणून अकराचं अचूक उत्तर आहे पर्या क्रमांक चार विथ द हेल्प ऑफ अ सिलेक्शन टेस्ट प्रश्न क्रमांक अकराचं अचूक उत्तर पर्या क्रमांक चार आता पुढे आहे बघा बारा ते चौदा प्रश्नांसाठी एक पोएम दिलेली आहे आणि तिच्या आधारे आपल्याला प्रश्नांची उत्तर शोधायचे आहेत इथे प्रश्न क्रमांक बारामध्ये काय म्हटलंय आय वुड सेव्ह ऑल द ओशियन्स विथ माय सिक्रेट अँड मॅजिकल पोशन्स तर मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कारण का हा जो काही पहिल्याच ज्या पंक्ती आहेत चार त्याच्यामध्ये दिल्या बघा इफ आय वॉज अ सुपर हिरो आय वुड सेव्ह ऑल द ओशियन्स विथ माय सिक्रेट अँड मॅजिकल क्लिनिंग अप पोशन्स म्हणून या ठिकाणी जर आपण याचा योग्य या ओळींचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे तर अर्थ योग्य आहे पर्या क्रमांक तीनमध्ये द पोएट वूड क्लीन द ओशियन्स विथ द हेल्प ऑफ हिज सिक्रेट पोशन त्याच्या दैवी शक्तींच्या आधारे तो समुद्राला स्वच्छ ठेवेल म्हणून बाराचा चूक उत्तर आहे पर्या क्रमांक तीन पुढे जाऊया आता प्रश्न क्रमांक तेराकडे विच ऑफ द फॉलोविंग द पोएट डज नॉट विश टू सेव्ह तो कवी जो आहे कशाला कोणत्या गोष्टींना न वाचवण्याची त्याची इच्छा आहे तर इथे पहा वाचवणार काय आहे तो तर इथे दिले बघा माउंटन्स रिवर्स आणि बर्ड्स अँड द बीज यांना त्याला वाचवायचं आहे फक्त जे पर्याक्रमांक दोन आहे स्ट्रीम हे त्याच्यामध्ये नाही आहे तर तेराचं अचूक उत्तर आहे पर्याक्रमांक दोन पुढे पहा द पोएम कन्व्हेज द मॅसेज या पोएममधून काय मॅसेज मिळतोय तर मेक द वर्ल्ड अ बेटर प्लेस क्रमांक एक हे त्याचं अचूक उत्तर आहे हे जग सुंदर बनवा असा त्याचा अर्थ होतो चौदाचं अचूक उत्तर एक प्रश्न क्रमांक पंधराचं अचूक उत्तर पहा मुलं मित्रांनो ऑक्टोबर इज द डॅश डॅश मंथ इथं आपल्याला आपले क्रमचक संख्या निवडायची आहे ऑक्टोबर इज द टेन्थ मंथ ऑफ द इयर प्रश्न क्रमांक पंधराचा अचूक उत्तर आहे क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सोळाकडे जाऊया विच ऑफ द फॉलोईंग इज द रिक्वेस्ट आपल्याला माहिती आहे ज्या शब्दांमध्ये प्लीज हा शब्द असतो त्यामध्ये रिक्वेस्ट असते म्हणून पर्याय क्रमांक एक मध्ये तो शब्द आहे कृपया मला तुझा पेन दे गिव्ह मी युअर पेन प्लीज प्लीज शब्द आला आहे म्हणून सोळाचा अचूक उत्तर आहे पर्या क्रमांक एक प्रश्न क्रमांक सतरामध्ये काय म्हटलंय फॉलोईंग लेटर्स मेक अ मिनिंगफुल वर्ड एक अर्थपूर्ण शब्द कोणता होतोय तर पर्या क्रमांक तीन एक्झरसाइज हा प्रॉपर शब्द आहे म्हणून सतराव्या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्या क्रमांक तीन प्रश्न क्रमांक अठरामध्ये काय म्हटलंय विच ऑफ द वर्ड वूड कम सेकंड इफ अरेंज इज अल्फाबेटिकल ऑर्डर जर आपण अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणात दिलेले चारही शब्द अरेंज केले तर दुसऱ्या क्रमांकावरती कोणता शब्द येईल आता सगळ्याची सुरुवात डी आर डी आर या कॉमन अक्षरांना झालेली आहे मग आता तिसऱ्या अक्षरावरून आपल्याला ठरवावं लागेल की पहिलं आणि दुसरं कोणतं आहे तर तिसऱ्याला या ड्रॉमध्ये पण तिसरं जे अक्षर आहे ते ए आलंय इथे पण ए आलंय इथे ओ आहे इथे ई आहे म्हणजे हा शब्द तिसरा राहील हा शब्द चौथा राहील आता इथे जर शेवटचे शब्द अक्षरावरून आपल्याला लक्षात येईल की पहिला शब्द कोणता आहे तरी इथे जी आहे आणि शेवटी डब्ल्यू आहे जी अगोदर येईल म्हणून ड्रॅक पहिल्या क्रमांकावर राहील आणि ड्रॉ दुसऱ्या क्रमांकावर म्हणून दुसरा शब्द आपल्याला विचारला अल्फाबेटिकल प्रमाणे कोणता तर पर्याय क्रमांक एक ड्रॉ अठराचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आता एकोणीसावा प्रश्न पाहूया विच ऑफ द वर्ड इज मेड फ्रॉम द लेटर्स ऑफ द वर्ड ऑबस्ट्रक्टेड या मोठ्या शब्दापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल तर मित्रांनो पर्या क्रमांक चार बेस्ट इथे बी आहे इथे ई आहे इथे यस आहे आणि टी सुद्धा आहे बेस्ट हा शब्द तयार होईल एकोणीस अचूक उत्तर पर्या क्रमांक चार चूज द ऑप्शन दॅट इज द रूट बेस्ट वर्ड मूळ शब्द मूळ आता इथं जर तुम्ही पाहिलं तिथं शुअर इन शुअर जसं आपल्या मराठीमध्ये उपसर्ग घटित प्रत्येक घटित शब्द असतात तसं हे आहे शुअर इन शुअर एबल अनेबल किंवा डेंजर्ड इन डेंजर्ड तर हे तीनही पर्याय जे आहेत ते बाद होतील अँड हा जो शब्द आहे हा मूळ शब्द आहे म्हणून वीसचा अचूक उत्तर आहे पर्या क्रमांक दोन आता पुढे जाऊया प्रश्न क्रमांक एकवीसकडे आपल्याला या ह्या ज्या काही रिकाम्या चौकटी आहेत याच्यामध्ये असा एक अक्षर निवडायचं की त्याच्यामुळं हाही शब्द पूर्ण होईल हा आडवा शब्द पूर्ण होईल आणि हा उभा शब्द पूर्ण होईल तर मित्रांनो पर्या क्रमांक एक जे आहे आय तर इथे रायजेस होईल इथे सिंग होईल आणि या ठिकाणी फाईट हे तीनही शब्द आय न पूर्ण होतात म्हणून एकवीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बावीसाव्या प्रश्नाकडे जाऊया या ठिकाणी फांदी आहे पक्षी आहे हिरवगार पाला पाचोळा आहे आणि इथे विचारलंय की लुक ॲट द पिक्चर चित्र पहा पिक आउट द वर्ड नॉट रिलेटेड टू इट इथे बर्ड आहे ब्रँड फांदी आहे ग्रास गवत आहे रिव्हर रिव्हर हे या ठिकाणी दिसत नाही आपल्याला चित्रामध्ये आणि म्हणून पर्याय क्रमांक चार बावीसाव्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस मध्ये काय म्हटलंय पहा इथे आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे किंवा आपल्याला मित्रांनो या ठिकाणी आर्टिकल्स निवडायचे आहेत द पोलीस हॅज फाउंड अ गोल्ड चेन इन द थिप्स वॉलेट गोड हा शब्द आला याच्या अगोदर एन पैकी ए जी असल्यामुळं गोल्ड तर या ठिकाणी ए हेच आ, आर्टिकल वापरलं जाईल तेवीस अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आता प्रश्न क्रमांक चोवीस जो आहे मित्रांनो याच्यामध्ये थोडासा गोंधळ होऊ शकतो यू कॅन लुक अप द वर्ड विथ अ डिक्शनरी तुम्ही शब्दकोशासह शब्द पाहू शकता शोधू शकता असा त्याचा अर्थ होईल मात्र इथं सुरुवातीला अप हा शब्द बरोबर आहे इथे शेवटी इन शब्द जर असतात तर हे पूर्ण प्रॉपर वाक्य झालं असतं तरीसुद्धा चोवीसचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यू कॅन लुक अप द वर्ड विथ अ डिक्शनरी हेच योग्य आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पंचवीस जो आहे शेवटचा इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी जे पहिल्या पेपरमध्ये पंचवीस प्रश्न होते त्यातला शेवटचा प्रश्न चूज द प्रॉपर वर्ड फ्रॉम द ऑप्शन्स विच इज नॉट इन द नाऊन फॉर्म नाऊन नसलेला पर्याय आपल्याला निवडायचा हे एक नाव आहे व्यक्तीचं पिलो वस्तूचं नाव आहे पॉवर्टी हे त्या ठिकाणी एक जे विशेष असं नाम आहे आणि फ्री या शब्दाचा जो वापर आहे मित्रांनो तो ॲडव्हर्ब ॲडवे ॲडजेक्टिव्ह व्हर्ब यासाठी केला जातो तर फ्री हे जे आहे ते नाव नाही आहे आपल्याला नाव नसलेला शब्द ओळ ओळखायचा होता तर पर्याय क्रमांक पं तीन हे पंचवीस या प्रश्नाचं उत्तर आहे तर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी खास हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला होता वि इंग्रजी माध्यमाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पेपर एक जो आहे भाषा आणि गणित त्याच्यामध्ये त्यांना भाषेमध्ये इंग्रजी विषयावरती आधारित पंचवीस प्रश्न असतात आणि या सर्व पंचवीस प्रश्नांची अचूक विश्लेषणासह स्पष्टीकरणासह आपण उत्तर जाणून घेतलेले आहेत तरीही एखाद्या प्रश्नाबाबत जर शंका तुम्हाला वाटत असेल डाऊट असतील तर जरूर कमेंट बॉक्समध्ये प्रश्नाचा क्रमांक कळवा आणि तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो तुमच्या शंकेचं निरसन जाईल आता यापुढचे जे काही प्रश्न आहेत गणित विषयावरती यासाठी एक व्हिडिओ मी यापूर्वीच ग्रुपला टाकलेला आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करतोय त्यानंतर पुढील प्रश्नांच्या उत्तरासाठी कृपया तुम्ही तो व्हिडिओ जर पाहिलात तर, पाहिला। तर तुम्हाला पूर्ण विषया पेपर एकच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि सी सेट आपण पाहिला या व्हिडिओच्या माध्यमातून इतर ए बी आणि ए डी या सेटमधीलही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जाणून घेता येतील तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिलात मित्रांनो त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे तुम्ही जे काही पेपरला सामोरे गेलेले आहात व्यवस्थितरित्या पेपर चेक करा काही डाऊट्स असतील तर जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी स्पर्धा करू या चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा नवनवीन व्हिडिओसाठी नोट बेल आयकॉन नोटिफिकेशन्स uh, मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो